श्रीरामपूरचे माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दिनांक 7 मार्च रोजी आझाद मैदान येथे राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. नामदार बाळासाहेब थोरात हे मंत्री झाल्यानंतर प्रथमच श्रीरामपूर नगरीत येत असल्याने श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने नामदार थोरात साहेबांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे व आमदार लहू कानडे तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा नागरी सोहळा संपन्न झाला. या स्मृती दिनाच्या कार्यक्रमात खरी मजा आणली ती खासदार सदाशिव लोखंडे यांच्या भाषणाने. आपल्या अगळपगळ भाषेमध्ये अगदी मनमोकळेपणाने त्यांनी आपले विचार मांडले. आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार लहू कानडे यांचा त्यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. श्रीरामपूर शहराच्या विकासामध्ये ज्या योजना मंजूर झाल्या आहेत त्यामध्ये माझाही सहभाग आहे असा उल्लेख करा असं ते म्हणाले. शेतकरी मला वाटतं इथं काही शेतकरी आले असतील, त्यांनी सांगितलं पीक विमा बसत नाही. मी बोल जिल्हा बँकेचा कसलाही संबंध नाही. जिल्हा बँकेत आम्ही संचालक असताना आम्ही मॅनेजरला सांगतो, FD ला सांगतो, तो पैसे स्वीकारा, सोमवारी पैसे घ्या. म्हणून त्यांनी 7 कोटी रुपये जमा केले. आम्ही निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब मतमोजणी झाली नाही. जिल्हा बँकेचे चेअरमॅन आणि MD आम्ही दिल्लीला गेलो. दिल्लीला ज्या सेक्रेटरीकडे मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये निर्णय झाला की ज्या बँकेने 7 कोटी रुपये घेतले 141 कोटीचा क्लेम ह्या जिल्ह्यामध्ये मंजूर करण्याचं काम ह्या सदाशिव लोखंडेनी केलं. आणि त्याचं श्रेय एकच आहे, मी साहेब आमदार असताना मला सांगावं लागायचं मी आमदार आहे आणि मग थांबावं लागायचं बसा. पण दिल्ली ह्या शिर्डीचा खासदार झाल्यानंतर क्रांतीने दिलं तरी खासदार साहेब खूप उलाव दिले. त्याचा वापर करून या ठिकाणी आपण काम केलं. आणि हे करत असताना मला एकच वाटतं, 2014 मी खासदार झालो, थोरात साहेब गपचीप माझ्या बरोबर होते, त्यांचे गट तट यायचे माझ्या बरोबर. पण 2019 जरा विचित्रच काम. आता महाविकास आघाडी झाली, आता जे आमच्या बरोबर ते आमच्या बाहेर गेले आणि आम्ही त्यांच्या बरोबर होतो ते आमच्या बरोबर. ह्यालाच बोलतात चांगलं पेरलं तर चांगलं होतं, चांगलं राहिलं लोकांच्या. म्हणून आमदार साहेब काँग्रेस काँग्रेस करू नका, सर्वांना घेऊन चला. त्यामुळे मी 2019 यावेळी शहरातील व तालुक्यातील ससाणे साहेबांवर प्रेम करणारे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, शहर अध्यक्ष संजय छल्लारे, श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटी व स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब मित्रमंडळ व तुळजा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.